भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज जिल्हाधिकारी कचेरीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे युतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आज त्यांनी थेट भारतीय जनता पक्षाच्या नावावर उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पत्रकारांना माहिती दिली. आज मुहूर्तावरती मी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा मी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अजूनही भारतीय जनता पक्षाची जागा जर सुटत असेल तर ती भारतीय जनता पक्षाने सोडून घ्यावी, अन्यथा मैत्रीपूर्व लढतीसाठी 9 तारखेपर्यंत AB फॉर्म देण्याची मुदत आहे. 9 तारखेपर्यंत मला भारतीय जनता पक्षाने जर AB फॉर्म दिला तर माझी उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडनं राहील. ऑथराईज अजून मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. अजून भारतीय जनता पक्षाने माझ्यावर कुठली कारवाई केलेली नाही, त्यामुळे ऑथराईज्ड मी भारतीय जनता पक्षाचा आणि अपक्षाचा असे 2 अर्ज भरलेले आजच्या मुहूर्तावर भरलेले. 9 तारखेला पुन्हा मी अर्ज भरणार आहे, त्यामुळे मुहूर्तावर आजचा अर्ज भरलेला आहे. या प्रकरणी भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी कोकाटे निवडणुकीतून माघार घेतील असा विश्वास व्यक्त केला. साहेब, भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पक्ष आहे आपला आणि याची एक सिस्टीम आहे. एकदा राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्डानं एकदा निर्णय घेतल्यानंतर आणि एकदा युती झाली आहे आणि युतीचे जागा वाटप झालं आहे, युतीचे उमेदवार ठरलेले आहेत, त्यानंतर अशा प्रकारचं खरं कार्यकर्त्याकडनं अपेक्षित नसतं. पण तरी माणिकराव कोकाटे जिल्ह्यातले आपले महत्त्वाचे नेते आहेत, त्यांचं एक सामाजिक राजकीय याच्यामध्ये एक स्वतःचं असं स्थान आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची म्हणजे अगदी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, नितीनजी गडकरी, अमितभाई शहा, रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, या सगळ्यांचे त्यांच्याशी व्यक्तिगत सलोख्याचे संबंध आहे, त्यांना पक्ष माहिती आहे आणि त्यामुळं कम्युनिकेशन गॅप काही असेल, बोलणं काही राहिलं असेल तर माणिकरावांचं समाधान चर्चेतून आमची नेतेमंडळी करतील असा मला विश्वास आहे. त्यांचा डायलॉग होईल. शेवटी आता एक राजकीय प्रक्रिया आहे, अनेक ठिकाणाहून दबाव असतात, काही माणसं पुढे गेलेली असतात, मागायला थोडंसं वेळ लागत असतो. तर मला वाटतं माघारीच्या दिवसांपर्यंत हे चित्र सगळं स्पष्ट होईल आणि बंडखोरी वगैरे माणिकराव करणार नाहीत, मला विश्वास. आज अपक्ष म्हणून TK बागुल यांनीही अर्ज दाखल केलाय. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.